गोकुळ दूध उत्पादकांनी यंदा त्यांचा दसरा जोरात साजरा होणार आहे त्याबद्दलची ही बातमी, कारण 4 ऑक्टोबरला दूध संस्थांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. गोकुळ दूध संघानं 102.83 कोटी रुपयांचा फरक जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 19 कोटींची जादा रक्कम जाहीर करण्यात आली आहे. गोकुळचे नेते हसन मुश्रीफ, सतेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुधाच्या पावडरीमधून नफा झाला, यामधून 20 पैसे हे आपण प्रति लिटरला ज्यादा देण्याचा निर्णय घेतला. असे 102 कोटी रुपये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आता त्यांनी जमा केलेले आहेत. 4 तारखेपासून ते दूध उत्पादकांना मिळतील. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे